नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मुळीक पीएम प्रोडक्शन मार्फत आपल्या सर्वांचं या ठिकाणी नवीन ब्लॉग मध्ये आमच्या स्वागत करतो. आज आपण कृष्णा तीरावरील कृषीवाडीच्या जे संगम स्थान आहे त्या संगम स्थानाजवळ जे कुरुंदवाड गाव आहे तर त्या कुरुंदवाड गावात सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्या समाधीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलोय. मित्रांनो, पंचायतन देवस्थान ट्रस्ट जे म्हणजे पाच देवांचा एका ठिकाणी समूह असतोय, तर असं पंचायतन देवस्थान या ठिकाणी आहे कुरुंदवाडच्या घाटावर. असंच पंचायतन देवस्थान तासगावचं गणपती मंदिर, आपल्या सांगलीचं गणपती मंदिर या ठिकाणी आपल्याला पंचायतन ट्रस्ट बघायला मिळते. या ठिकाणी देखील आपल्याला पंचायतन देवस्थान बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आणखीन अशी बरीच माहिती जी आपणास अपरिचित आहे अशा सर्व माहितीचं संकलन करण्यासाठी मी आज या ठिकाणी कुरुंदवाडचे ज्येष्ठ इतिहास संशोधक आहेत ते श्री शशिकांतजी पाटील निवृत्त अधिकारी आहे ते सिटी सर्व्हेमधील, तर त्यांची मी या ठिकाणी भेट घेतली आहे. तर ते आता आपल्याला संपूर्ण माहिती सांगणार आहे. नमस्कार. आता आपण सुब्रह्मण्येश्वर महादेव मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहोत. हे मंदिर कसं हेमाडपंथी बांधकामाच्या पद्धतीचं हे मंदिर आहे. हे मंदिर साधारणपणे 15व्या शतकामध्ये बांधलेलं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे. आणि ह्यामध्ये स्वतः सुब्रह्मण्येश्वर महादेव आहेत. सुब्रह्मण्येश्वर याचा अर्थ काय तर लढाईमध्ये जिंकण्यासाठी घेतलेला स्वतंत्र अवतार, स्पेशल अवतार त्यांनी घेतलेला आहे. कारण या भोळे महादेवाने राक्षसांना सुद्धा वर दिला भोळेपणाच्या ह्याच्यामध्ये, आणि बाणासूर तारकासूर या राक्षस माथले आणि त्याने देवांचा पराभव केला आणि पृथ्वीवर मोठं संकट आलं आणि त्या संकटातून राक्षसांचा पराभव करण्याशिवाय काही उरलंच नव्हतं. अशा वेळा कोणाला उभं करायचं, कोणीच तेवढं ताकदीचं कोण नव्हतं. म्हणून त्याने निर्णय घेतला की कार्तिक स्वामीला यामध्ये उभं करायचं. म्हणून आपण या ठिकाणी जिथं आलो आहे इथं पंचायतन का तर इथं त्यांचा मुलगा कार्तिक स्वामी आहे. या ठिकाणी पंचायतन जे देव आहे म्हणजे पाच देव आहे तर त्यांचं दर्शन घेण्यासाठी कार्तिक स्वामींचं या ठिकाणी मंदिर आहे. तर मंदिर कसं बघायला लागतं बघा मित्रांनो, ह्या छोट्याखानी भुयारातून घ्याय तुम्हाला. आपण आत गेल्यानंतर आपणास या ठिकाणी कार्तिक स्वामींची दिव्यशी मूर्ती दिसते. बघू शकता तुम्ही इथं वातावरण इतकं थंड आहे मारुती आहे. या ठिकाणी स्वतः महादेव आहेत, अवतार बदललेले म्हणजे दुसरा अवतार घेतलेले. पुन्हा तिथं गणपती आहे म्हणजे बुद्धिदेवता गणपती आहे आणि त्यांची आई गणपतीची आणि स्वामींची तर त्या पार्वती देवी पण या ठिकाणी आहेत. असं हे पंचायतन मंदिर आहे. असं हे त्याचं प्राचीन महत्व बांधलेल्यापासूनचं आहे आणि हा स्मशानवासी असल्यामुळे कुरुंदवाडच्या स्मशान भूमीमध्येच हे मंदिर बांधलेलं आहे. आणि हे मंदिर इथंच बांधण्याचं कारण काय तर मग असे आपण सांगितलं तसं कुरुंदवाड हे भारतामध्ये जे 7 महापर्याय तीर्थ आहेत त्यापैकी हे तीर्थावरचं गाव आहे. आणि ज्यावेळी घोरपडेंना हे कुरुंदवाड गाव मिळालं त्यावेळी त्याने ह्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला होता. म्हणून हे आपण हे मंदिर बघतो. हे हेमाडपंथी चालीचं मंदिर सुंदर मंदिर आहे. या ठिकाणी किती गारवा वाटतं बघा, सुंदर गाती गारवा वाटते. या ठिकाणी तर रंगकाम आम्ही केलंय परंतु ते आता नवीन नियमाप्रमाणे रंगकाम खरडून काढा असं आम्हाला सांगायला लागलेत. ते आम्हाला असं काढायचं होईना तर का आम्ही त्यांना कारण विचारलं तर ते कारण म्हणतात या रंगामुळं इथली जी मूळ शांतता असते किंवा गारपणा थंडावा असतोय तो आणखी कमी होतोय म्हणून ते काढा म्हणतात. मग असं ठिकठिकाणच्या मंदिरला त्यांनी सांगितले ठिकठिकाणचे काढायला लागलेत. आम्ही सुद्धा मग ते आता मीटिंग घेऊन आणि ते काढणार आहे. तर ह्या ठिकाणी ऐतिहासिक महत्त्व काय आहे तर शिवस्वराज्यामध्ये शिवाजींनी नुकतंच स्वराज्य स्थापन केलं होतं आणि त्यांचा मुलगा राजाराम संभाजी ही दोन मुलं होती. तर ह्या ठिकाणी राजाराम महाराज छत्रपती राजाराम महाराज ह्या ठिकाणी आलेले आहेत. आणि ह्या ठिकाणी संताजी घोरपडे त्याचे दोन भाऊ बहिरजी घोरपडे आणि तिसरा भाऊ मालोजी घोरपडे अशी चौघांची शपथ झालेली आहे. आणि ती शपथ काय म्हणून झाली की या ठिकाणी आपण अशी शपथ घ्यायची की ती शपथ अशी आहे की यापुढं
शिवछत्रपतींनी जे स्वराज्य स्थापन केलंय त्या स्वराज्याला आपण वाहून घ्यायचं आणि यापुढे आपण एकमेकामध्ये वितुष्ट येऊ द्यायचं नाही अशी ती शपथ आहे. मग या ठिकाणी त्यांनी बेल भंडारा उचललाय, तुळशी पत्र वगैरे या महादेवावर घातलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते पुढं स्वराज्याला वागलेले पण आहेत. हे इथलं महत्त्व, हे ऐतिहासिक महत्त्व आहे, हे कुणाला माहीत नाही. तर संताजी गोरपडेंची समाधीसुद्धा इथं का आली, तर हे त्यांचं एक निष्ठेचं स्थान आहे ना, पवित्र स्थान आहे, श्रद्धा आणि भक्तिस्थान ज्याला आपण म्हणतो तसं त्यांचं हे ठिकाण असल्यामुळं त्यांनी संताजींचं प्रेत जरी तिकडं त्या कारखेलच्या रानामध्ये पडलेलं होतं ओढ्याच्या काठावर, तिथनं का आणलं इथं, तर हे त्यांचं श्रद्धा आणि भक्तिस्थान आहे. या श्रद्धेपोटी त्यांनी इथं आणलं. तर संताजी गोरपडेंना दोन बायका होत्या, त्यामध्ये द्वारकाबाई नावाची होती, तिनं पुढाकार घेतला आणि नारोबाबन जोशींच्या सारख्या ब्राह्मण पुत्राला त्यांनी सांभाळ केला होता. त्यांच्या मदतीनं घोड्याच्या ह्याच्यावरून या ठिकाणी आणलं. त्यावेळी दुर्दैवानं संताजी गोरपडेंचं शिर आपल्याला मिळालं नाही, शिर पादशाकडे गेलं, औरंगजेब पादशाकडे गेलं आणि त्याचं शिराविनाधड या ठिकाणी आणलं. आणि शिराविनाधड रात्रीच्या वेळची गोष्ट ही, आणि ते जाळायचं नसते म्हणून त्यांना कणकेचा गोळा केला आणि कणकेचा गोळा बसवला आणि आता आपण खानदान जे पायऱ्या चढत आलो त्या ठिकाणी नदीच्या काठावर त्यांचा दहनविधी केला, दहन केलं त्यांचं. आणि याला साक्षीदार कृष्णामय आहेच असं ह्या ऐतिहासिक महत्त्व ह्या जागेचं आहे. आणि हे महत्त्व आणखी तुम्हाला ह्या महत्त्वाचे आणखी काही चित्र आहेत पाहिलेली ती सुद्धा आपण बघू शकतोय, असं हे महत्त्व या ठिकाणचं आहे. यात्रा भरते आहे, आम्ही कार्तिक पौर्णिमेला यात्रा असते, महाशिवरात्रीची यात्रा असते. आता जागृत ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी लोक यायला लागले. पूर्वी स्त्रिया इकडे दुमकुनी बघत नव्हत्या, आता स्त्रियांना माहिती झालं की इथं आपण बारमाही दर्शन घेतोय, स्त्रियाही यायला लागल्या. अशा रीतीने आता इथं ह्या जागृत देवस्थानावर तुम्हीसुद्धा तुमच्या मनात जे काय असेल, तुम्ही जर इथे मागणी केला कार्तिकांच्याकडं किंवा महादेवाकडं, तर तुम्हाला त्याचे अनुभूती आल्याशिवाय राहत नाही, तर तुम्ही तो प्रयोग करून बघायला काय हरकत नाही, मी गॅरंटी देतो तुम्हाला. ठीक. मंदिराच्या बाहेर देखील काही घटना प्रसंग दाखवण्यात आले, म्हणजे संताजी गोरपडेंचा खून करण्यात आला किंवा त्यांची हत्या करण्यात आली, तो देखील प्रसंग आहे. आणि हत्या केल्यानंतर जे बादशाही सैन्य होत, तर त्या सैन्यानं कसा जल्लोष केला हे देखील त्या चित्ररूपी म्हणजे मूर्तिकामात दाखवलेले आहे. अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, संताजी गोरपडेंना त्यांनी असं म्हणजे फसवून मारलं. तर मंदिर एकंदरीत आपण आता या मंदिराचं पूर्ण स्ट्रक्चर पूर्ण परिसर आता बघतोय. तर आपण या मंदिराच्या दक्षिण भिंतीजवळ आता बाहेरच्या बाजूला आलेलो आहोत. तर ह्या ठिकाणी आपल्याला हे जे शिल्प दिसतंय ते काय दाखवतंय, तर संताजी गोरपडेने शिवाजींच्या सारखाच त्यांचा स्वभाव होता. त्यांना चुकीचं किंवा असं काही पटत नव्हतं मनाला, त्यामुळं जी माणसं मराठ्याचीच आहेत परंतु आपल्याशी गद्दारी करतात त्यांना त्यांनी ज्या त्यावेळी धडा दिलेला आहे. तर तो धडा म्हणजे इथं नागोजी माने जो चार दिवस औरंगजेबाकडे असणार, चार दिवस इकडं असणार, मराठ्याकडे असणार, तर त्याच्या बायकोचा जो भाऊ होता म्हणजे मेहुणा त्याचा, तर त्याच्या मेहुणासुद्धा अशीच गद्दारी करत असताना त्यांना ते पटलेलं नाही, त्यावेळी त्याने हत्तीच्या पायाखाली देऊन त्याला चिरडून मारलेलं आहे. आणि हा राग तिनं आपल्या मनात ठेवला आहे त्याच्या बहिणीनं. तर संताजी गोरपडे हा इतका शूर माणूस होता, तर त्याचं वर्णनसुद्धा करायला आपल्याकडे शब्द अपुरे पडतात. कारण त्याच्या हातामध्ये जोपर्यंत तलवार होती तोपर्यंत त्याच्या तोंडाकडे सुद्धा बघायचं कुणाला धाडस होत नव्हतं. त्यानं इतकं शौर्य गाजवले की त्यांची घोडी पाणीसुद्धा पित नव्हती, शत्रूची घोडी पाणी पिताना सुद्धा त्यांना पाण्यामध्ये संताजी गोरपडे दिसत होते पाण्यात, आणि ती पाणीसुद्धा पित नव्हती, म्हणजे इतका धरारा त्यांनी निर्माण केला होता. आणि अशा योद्ध्याचा ज्यावेळी त्याच्यावर अन्याय राजाराम महाराजांच्याकडून थोडा बहुत होतोय असं वाटल्यानंतर त्यांनी आपली तलवार मियान केली आणि आपल्याकडे जे 12,000-20,000 इतकं सैन्य होतं त्या सैन्याला त्यांनी इशारा केला की तुम्ही आपापल्या घरी जावा, आता मी राजकारण हे सोडतो. आणि मग त्याने जंगलातून इकडून तिकडून असं स्वतःच्या घराकडे गेले नाहीत, जंगलातून वगैरे हिंडत होते, जंगलातून असं फळं खाणं हे खाणं असं ते दिवस कंटत होते. आणि असं कंटत असताना ते कारखेल म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये गाव आहे त्या ठिकाणी ते गेले आणि त्याचा सुगावा त्यांच्याच माणसांना म्हणजे नागोजी माने ज्याच्या बायकोच्या भावाला संताजीनं हत्तीच्या पायाघ्या खाली देऊन मारलं होतं, तो राग तिच्या मनात होता. ते आपल्याला नागोजी मानेला म्हणा लागले की तुम्ही आता तो आलाय म्हणताय तर तुम्ही जावा,
तुम्ही तलवार हातात घ्या, त्याला संपवा. तुम्हाला जायचं होत नसलं तर मी स्वतः तलवार हातात घेते जाते. कारण तो भीत होता ना फार, कारण ह्याचं शौर्य माहीत होतं. ह्याच्या हातात तलवार असली म्हणजे एकच नाही तर हजारो मावळे, हजारो लोक घाबरत होते शत्रूचे. म्हणून तो स्वतः एक गेलेला नाही. तर शेवटी काय झालं, ती बायको ज्या अर्थी आपल्याला आव्हान करायला त्या अर्थी आपण गेलं पाहिजे हे त्याची जाणीव निर्माण झाली नागोजी मान्याची. आणि नागोजी मान्या आता तलवार घेतली आणि त्याचा शोधाशोध करायला चालू केलं. ते दोन तीन दिवस तो रात्रीतनं पहाटेचं असं जंगलातनं हे करत होता. पण एक दिवशी पहाटेच्या वेळा एक चित्र त्याच्या डोळ्यासमोर निर्माण झालंय की काहीतरी माणसाची सावली दिसत्या आणि माणूसच चालाय वाटतं. मग हा संताजी असेल काय, एकावेळेस त्याच्या मनामध्ये पाल चुकचुकली आणि तो दडत 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 असा त्याच्या जवळीक जवळीक करत गेला, जवळीक करत गेला. आणि त्याची खात्री पडली की हाच संताजी आहे, हाच संताजी आहे. म्हणल्यानंतर त्याने काय केला, संताजीचे नेहमीच काय होतं, दररोजची आंघोळ चुकवायचे नाही. मग पहाट झाली, पहाटेच्या वेळा ओढ्याच्या काठावर त्यांनी आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर ते तपश्चर्या करत होते, ते तपश्चर्याला बसले. आणि तपश्चर्याला बसल्यानंतर त्यांनी ती संधी साधली. आणि संधी साधल्यानंतर त्यांना जे शोधत होते मुसलमानचं सैन्य आणि मराठ्यांचं नागोजी मान्याचं सैन्य, ते सापडलं त्या ओढ्याच्या काठावर. आणि झोपलेल्या अवस्थेत म्हणजे डोळे मिटलेल्या अवस्थेत त्यांच्या दोन्ही बाजूने दोन तलवारी चालवल्या. त्या दोन तलवारी कोणाच्या, तर हे नागोजी मान्याच्या सैन्याची ही तलवार चालवलेली आहे आणि हे झगा गाठलेलं आहे हे मुसलमानाचं सैन्य आहे, मुस्लिम औरंगजेबाचं सैन्य आहे. त्याने हे जे मुंडकं इथं उडवलेलं आहे, मुंडकं उडवल्यानंतर ते धारातीर ते पडलेले आहेत, रक्तबंबाळ झालेले आहेत, त्या पाण्यामध्ये ओढ्याचं पाणी लाल झालेलं आहे काही काळ. आणि अशा रीतीनं कपट कारस्थान करून त्यांचा मृत्यू झालेला आहे. या गोष्टीचं आपल्याला कितीतरी दुःख होते. आणि त्याचं मुंडकं या ठिकाणी कोरोनावरला आलं नाही, त्याचं मुंडकं त्या मुस्लिम सैन्यानं घोड्याच्या तोबऱ्यात भरलं, तोबऱ्यात भरलं. आपल्याला आता काहीतरी मोठी बक्षिशी मिळणार म्हणून त्यांनी घोडा जोरात दौडायला चालू केली. तोपर्यंत त्या घोड्याच्या तोबऱ्यातनं ते मुंडकं खाली पडलेलं सुद्धा त्याच्या ध्यानात आलं नाही. तो चांगला 2-4 मैल गेला आणि बघतो तर ते मुंडकं नाही, तो परत येतोय मुंडकं उडकत. पण तोपर्यंत ते मुंडकं दुसऱ्याला सापडलेलं असतंय. मग ती दुसरी माणसं त्याचं मुंडकं घेतात, बादशाहकडे जातात, बादशाला ते दाखवतात. दाखवल्यानंतर बादशाह ते आपल्या बादशाह तो शिलाई करत असतोय, टोप्या शिवत असतोय, त्यांना खरं आहे का बघायसाठी ते टोचून बघतोय ते मुंडकं त्याचं. मग त्याची खात्री पडते बाबा खरंच हा मेला म्हणून. आणि मग त्याला इतका आनंद होतोय, तर आनंदाच्या भरामध्ये तो सगळं मुंडकं आपल्या सैन्यामधनं फिरवून आणतोय. परत तिथं ताशा नगारा ढोल वाजवून त्याचा आनंदोत्सव साजरा केला जातोय. परत ते नंतर भाल्याच्या टोकावर येतात, भाल्याच्या टोकावर घेऊन ते नाचवतात. असं त्याचं ते विद्रूपपणा तिथं त्यांनी आपला आनंद त्यांनी साजरा करतात. पण स्वराज्य त्यावेळी दुःखाच्या छायेत कोसळलेलं असते, स्वराज्य भयंकर मोठं दुःख झालं असते स्वराज्याला. कारण असा सेनापती मरणं म्हणजे स्वराज्याची फार मोठी हानी होती. एकीकडं आनंद तर एकीकडं दुःख असा हा प्रसंग होता. आणि मग नागोजी ह्यांना संताजी घोरपडणार दोन बायका असतात, त्यापैकी दोन नंबरची बायकी द्वारकाबाई नावाची असते. ती ह्या नारो वामन जोशी हा जो ब्राह्मण पुत्र त्यांनी सांभाळलेला असतोय, लहानाचा मोठा केलेला असतोय, त्याला युद्धाचं शिक्षण दिलेलं असतंय, तो खबऱ्या म्हणून काम करत असतोय, त्याला त्याच्यावर ही जबाबदारी सोपवतात की आपण आपलं प्रेत इथं कुरुंदवाडच्या घाटावर आणायचं. इथं का आणायचं, तर इथं आपलं श्रद्धा आणि भक्तिस्थानाचं मंदिर आहे, मंदिरापुढेच काय व्हायचं ते होऊ दे म्हणून तिकडून ते आणतात रात्रीच्या वेळा घोड्यावर टाकून. आणि मग ते इथं ज्यावेळी आणतात त्यावेळा हे आता प्रतिकात्मक आपण हे वर दिसते का नाही, हे त्याचं प्रतिकात्मक मुंडकं करून आपण इथं बसवलेलं आहे. कळावं लोकांना, येणाऱ्या सगळ्या इथे भेट देणाऱ्या सगळ्यांना इतिहास कळावा, हा आमचा उद्देश आहे त्या पाठीमागचा. हे तर आपल्याला लक्षात आता आलेलंच आहे. तर अशा रीतीनं संताजीचा इथं शेवट होतो आहे. आणि मग त्याला ह्याचं मुंडकं बसवतात आणि खाली आता आपण ज्या ठिकाणी आता बघितलं त्या ठिकाणला त्याचं दहन केलं जातं आणि याला साक्षीदार हा देव आहे आणि खाली कृष्णा नदी आहे. ओके.